खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळं आपण घरामध्ये सुखाचं जीवन जगतोय त्या माणसाची आठवण आपल्या जीवनामध्ये आपण काढली पाहिजे जीवन जगत असताना दोन गोष्टीचं गांभीर्य पाळा जीवनामध्ये एक पोटाला पोटभर खाऊ घालणारा शेतकरी आणि ज्याच्यामुळं आपण घरामध्ये त्या ठिकाणं सुखाची झोप घेतो तर या भारताचा सैनिक या दोन माणसाला कधी विसरायचं नाही तुम्ही म्हणाल काय हो महाराज प्रत्येक महाराज येतात आणि सैनिकावर बोलत राहतात प्रत्येक महाराज येतात आणि शेतकऱ्यावर बोलत राहतात ती काळाची गरज आहे बोललं पाहिजे महाराज कधी कधी त्या सैनिकाची आठवण आपण काढणं अत्यंत महत्वाचं आहे बघा ना अरे आपण जर एखादा भारताचा नकाशा पाहिला ना दादा तर त्या भारताच्या नकाशाकडे पाहिल्याच्या नंतर आपण पटकन आपला जिल्हा पाहतो आपला तालुका पाहतो आपलं गाव पाहतो पण त्याच भारताच्या नकाशाकडं एखाद्या सैनिकाच्या बायकोनं पाहिलं ना ती गाव नाही पाहत जिल्हा नाही पाहत तालुका नाही पाहत ती पाहत असते कोणत्या बॉर्डरवर उभा राहून माझा मालक देशाची सेवा करतोय ती फक्त तेवढी बॉर्डर पाहत असते म्हणून सांगेल तुम्हाला अरे काय त्या ठिकाण त्याग असतो त्या पोरींचा काय त्याग असतो अरे संतोष महाडिक ज्या वेळेस शहीद झाले ना त्यावेळेस त्याची बायको स्वाती महाडिक त्या स्वाती महाडिकांना प्रश्न विचारला काय ओ स्वाती ताई इथून पुढं तुमचं कार्य काय त्या काय उत्तर आहे स्वातीचं तिनं सांगितलं इथून पुढं अरे माझे पती जिवंत असताना माझ्या पतीचं माझ्यापेक्षाही जास्त प्रेम त्या वर्दीवर होत म्हणून मला सुद्धा आता ती वर्दी घालायची आणि मला सुद्धा त्या देशाची सेवा करायची आहे ही फक्त एका सैनिकाची बायको करू शकते सांगेल तुम्हाला दादा लक्ष देऊन ऐका अरे जीवन जगत असताना कधीतरी त्याचा विचार करा कोल्हापूर नावाचा जिल्हा आहे आणि त्या कोल्हापूर नावाच्या जिल्ह्यामध्ये विजय जाधव नावाचा एक पोरगा शहीद होतो ऐका करोनाच्या काळामध्ये दोन हजार अठराला ला तो भरती झाला अरे भरती झाल्याच्या नंतर त्या ठिकाणं एकोणीस निघून गेलं करोनामुळं त्याला घरी नाही येता आलं कोरोनामध्ये प्रत्येकाने सुट्ट्या घेतल्या मायबाप अरे डॉक्टरला सुद्धा सुट्टी घ्यावी लागली घेता आली वकिलाला सुद्धा सुट्टी घेता आली जजने सुद्धा सुट्टी घेतली पोस्टम पोस्टमनने सुद्धा सुट्टी घेतली अनेक लोकांना सुट्ट्या भेटल्या पण असा एक माणूस आहे की त्याला सुट्टी भेटली नाही त्याचं नाव आहे सैनिक त्याचं नाव आहे सैनिक अरे दोन हजार अठराला भरती झाला होता एकोणीसला नाही घरी येता आलं वीस ला सुद्धा नाही घरी येता आलं मात्र आता एकवीस उजाडलं आणि एकवीस ची दिवाळी आली तीन वर्ष घरी जाता आला नाही दिवाळीला त्याला एक घरामध्ये बायको आहे पाच वर्षाचं लेकरू आहे महातारा बाप आहे महातारी आई आहे या कुलता एक आई बापाला पोरगा साठ एकरचा मालक पण देशाची सेवा करण्याचं हे डोक्यामध्ये बसलेलं होतं म्हणून देशाची सेवा करण्यासाठी पोरगा गेला होता तीन वर्ष दिवाळीला येताना आलं गावातल्या प्रत्येक बायानं बा, प्रतिपदेच्या दिवशी बायको नवऱ्याला ओवाळत असती म्हणून प्रत्येकानं नवऱ्याला ओवाळावं पण या बाईनं मात्र फोनवर नवऱ्याशी चर्चा करावी आणि फोनवर आपलं समाधान करून घ्यावं ऐका दादा बलिप्रतिपदेचा तीन वर्षाचा सण तिला साजरा करायला नाही भेटला उजाडला दोन हजार एकवीस दोन हजार एकवीसला त्या विजयचा फोन घरी आला भाऊ बिजेच्या दिवशी फोन आला आई आई मी घरी येतोय उद्या बलिप्रतिपदेचा दिवस आहे सकाळी साडे दहाच्या गाडीनं घरी येणार आहे माझ्या बायकोला सांग तीन वर्ष तुला दिवाळी साजरी आली तुझा धनी आज घरी येणार आहे सुंदर दिवाळी साजरी करू करूमान दिवाळी साजरी करू पाच वर्षाच्या लेकराला सांग तुला नवीन दोन ड्रेस घेऊन येणार आहे काळजी करू नको बाळा आई माझ्या बाबाला सांग तुझ्या काठीचा आधार घरी येणार आहे अग आई सकाळी साडे दहा वाजता घरी येतो आई रात्रभर त्याच्या नावानं फराळ केला आनंदीमध्ये होतं ते जाधव परिवार आनंदमध्ये होतं ते कुटुंब रात्रभर त्याच्या नावानं फराळ केला सकाळ झाली आणि सकाळ झाल्याच्या नंतर सगळं कुटुंब गावामध्ये फिरू लागलं अहो माझे मालक येणार आहेत एक म्हणायचे अहो माझ्या पप्पा येणार आहेत एक म्हणायचे अहो माझा लेख येणार आहे या माझ्या घरची दिवाळी बघण्यासाठी सगळ्यांनी सगळं गाव जमा करू लागले बरोबर तीस पस्तीस बाया घराच्या समोर उभा झाल्या जमा झाल्या अरे माझा लेकरू येणार आहे म्हणून आई त्या ठिकाण बाहेर खुर्ची टाकून बसली होती प्रांगणामध्ये पाच वर्षाचं लेकरू बाहेर खेळत होतं प्रांगणामध्ये रस्ता होता घराच्या समोरून त्या रस्त्यानं गाडी येणार होती सगळेजण होते माझा मालक येणार आहे तीन वर्षांना मालकाला ओवाळायचंय म्हणून डोक्यावर पदार घेऊन कपाळभर कुंकू लावून हातामध्ये ताट घेतलं आणि त्याची बायको दाराच्या बाहेर येऊन उभा राहिली दहाची गाडी येणार होती सगळ्यांच्या नजरा गाडीकडे गेल्या बघता बघता गाडी घराच्या समोर येऊन उभा राहिली त्या गाडीमधून पन्नास ते साठ प्रवासी उतरले त्याच्यामध्ये त्यांना त्यांचा विजय दिसलाच नाही आईने विचारलं का हो विजय साडे दहाच्या गाडीनं येणार होता काय झालं असल बापानं सांगितलं अगं लांबून यायचंय पोरग झाला असल उशीर येईल दुपारच्या गाडीनं साडे बाराच्या गाडीची सगळं गाव वाट बघत होत ती बाई सांगत होती त्याची बायको आहो तीन वर्षानं मालक येणार आहे वर्दीमध्ये असल माझा मालक गाडीतून खाली उतरला की सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या मालकाचं स्वागत करायचं काळजी घ्या सगळ्यांना सांगू लागली त्याची बायको ती पोरगी सगळ्यांना म्हणत होती माझे पप्पा येणार आहेत साडे बाराच्या गाडीचा वेळ झाला सगळेजण उठून उभा राहिले बायकोनं सुद्धा हातामध्ये ताट घेतलं सुंदर ताट डोक्यावर पदर तीन वर्षानं मालकाची वाट बघणारी ती बायको त्या रस्त्याकडे नजरा गेल्या पाच मिनिटात त्या रस्त्यानं गाडी येणार होती पण त्याच रस्त्यानं एक अम्बुलन्स आली आणि बघता बघता ती अँबुलन्स विजयच्या घराच्या समोर येऊन उभा राहील त्या अँबुलन्सचा बंद दरवाजा उघडला मायबा त्या बंद दरवाजामधून बंद लाकडाची पेटी बाहेर काढली त्या बंद लाकडाच्या पेटीमधून विजयीचं पार्थिव बाहेर काढलं आणि ते पार्थिव बाहेर काढल्याच्या नंतर त्याच्या बायकोच्या हातातलं ताट खाली पडलं त्याची बायको त्या प्रेताकडं बघून रडू लागली मायबाप अरे घरातला माणूस गेल्याच्या नंतर काय दुःख होत असतं हे आपण सगळ्याला माहित असेल अरे साधा पेन बँकेत बँकेमधून लोकांनी आपला ने नेला तरी आपण म्हणतो माझा पेन बँकेमधून नेला रे चांगला होता पेन चांगला अक्षर येत होतं त्यानं अरे निर्जीव तो पेन दोन दिवस गेला तर करमत नाही आपल्याला सजीव त्या ठिकाणं विजय गेला असेल काय अवस्था झाली असेल त्या घरची प्रेत होतं समोर प्रेत ठेवलं होतं सगळे जण त्या प्रेताच्या समोर रडत होते मायबाप आपले काय रडतील कुटुंबातले काय रडतील सगळा महाराष्ट्र रडत होता कधीतरी प्रेतासमोर जात जा त्या प्रेतासमोर रडणाऱ्या माणसाचं दुःख समजून घेत जा सगळी माणसं अशी विजयच्या समोर रडत होती एक माणूस जमिनीवर हात आपटून रडत होता विचारलं त्या माणसाला दादा कशासाठी या जमिनीवर हात आपटताय तो म्हणला महाराज अहो महाराज कसाही केला तरी माझा भाऊ होता या भाऊतलं बाहूबळ निघून गेलंय महाराज आता कोणाच्या जीवावर जगायचं म्हणून तो भाऊ जमिनीवर हात आपटत होता थोडा पुढे गेला एक बाई पोट बडवत रडत होती विचारलं त्या बाईला ताई का पोट बडवत आहे ती बाई म्हणती महाराज अहो ज्या वेळेस जन्म द्यायचा होता त्यावेळेस शिजरची परस्थितीने ईदभर पोट कापून मी याला जन्म दिला आणि माझ्या अदोघर माझं लेकरू निघून गेलं म्हणून ती आई पोट बडवत रडत होती पुढे गेल्यावर एक बाई हात नव्हती आपटत पाय नव्हती आपटत पोट नव्हती बडवत एक बाई कपाळ बडवत होती कपाळ विचारलं त्या बाईला का ग बाई, बाई का कपाळ बडवते ती पोरगी सांगून गेली महाराज अहो महाराज मालक आहेत माझे अहो महाराज मालक आहेत आणि त्या प्रेताकडे बघून ती पोरगी म्हणत होती मालक अहो मालक उमऱ्यावरचा मापोलांडून नांदायला आले होते मी मालक मालक तुमच्या घराचा गोकुळ करण्यापाठी पाठी माझं फार मोठं योगदान आहे अहो मालक रथाचं एक चाक निघून गेलोय मालक रथाचं एक चाक शिल्लक आहे मालक अवं पाच वर्षाचं पत्रात टाकून तुम्ही कसा निघून गेला मालक या लेखराचं लग्न कसं करायचं मालक अव मालक पायाची बोट माझी होती मात्र जोडवी तुमच्या नावाची होती अव मालक पाय माझे होते पण पैजन मात्र तुमच्या नावाचं होतं अव मालक हात माझा होता पण चुडा मात्र तुमच्या नावाचा होता अव मालक गळा माझा होता पण मंगळसूत्र मात्र तुमच्या नावाचं होतं अव मालक कपाळ माझं होत पण कुंकू मात्र तुमच्या नावाचं होतं ओसाड पडलं हे कपाळ आता कोणाच्या नावाचं कुंकू लावावं म्हणून ती त्याची बायको रडत होती मायबाप